जे काही घडेल त्याच्यातून मार्ग काढण्याची निश्चितपणे ताकद आपल्यामध्ये आहे. तुम्ही त्याबद्दल आपण अजिबात काळजी करू नका. आम्ही कुणाचा अपमान केलेला नाही, आम्ही कुणाला दुखावलेलं नाही. आम्ही इतके दिवस पवारसाहेबांच्याच नेतृत्वाखाली काम करत होतो, ते आमचं दैवतच आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु आता आम्ही करतोय, आम्हाला करू द्या ना. आम्ही चुकलो तर काय झालं ना, की अजी तिथं तू चुकला. परंतु आम्ही जर योग्य रस्त्याने चालत असलो, आमच्या सगळ्या संस्था आम्ही चांगल्या चालवत असू, आम्ही आमच्या भागात सर्वांगीण विकास करत असू, आमच्या संजय मामाला पण आम्ही 3-3 हजार कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी मंजूर करून देत असू, तर काय करायचं नाही.